नमस्कार मित्रांनो, तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक स्तोत्र वाचायला सांगणार आहे, एक सेवा सांगणार आहे. ती कशासाठी ते देखील सांगते की जर काही दुःख असेल, संकट असेल, मानसिक ताण तणाव घरामध्ये काही चांगलं वाटत नसेल, काही गोष्टी चांगल्या होत नसतील, खूप जास्त पीडा होत असेल तुम्हाला मानसिक तणावाची, किंवा एखादा तुम्हाला आजार झाला असेल, आणि त्यातून काय तुम्ही सेवा करू शकता ती मी तुम्हाला सांगत आहे. तर ही हे जे स्तोत्र आहे गाईस, तुम्ही बघू शकता. तर हे गाईस स्तोत्र आहे श्री आदित्य हृदय स्तोत्र. तर हे स्तोत्र गाईस सूर्यदेवांचं आहे. ह्याचं कसं करायचं तर मी ते देखील सांगणार आहे. तर गाईस ही सेवा करायची कशी, तर गाईस सकाळी लवकर उठायचं, सूर्यनारायणाला पाणी व्हायचं. पाणी कसं व्हायचं की त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून ते सूर्याला तुम्हाला अर्पण करायचं. त्यानंतर गाईस सूर्य गायत्री मंत्राचा जाप करायचा. 11 वेळेस करा, 21 वेळा करा, किंवा 108 वेळा करा, ते जसं जमेल तुम्ही तसं करू शकता. फक्त 11, 21, 108 अशा ह्यानेच करा. त्यानंतर गाईस तुम्हाला हे स्तोत्र वाचायचं आहे. तुम्ही सकाळी 1 वेळेस वाचलं तरीही चालतं, किंवा तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 वेळेस वाचलं तरीही चालतं. तुम्हाला जसं जमेल तसं वाचा. तुम्हाला त्याचा काही आजार असेल, कोणताही शारीरिक किंवा मानसिक, त्यासाठी काही ते स्तोत्र खूप छान आहेत. तर तुम रोगमुक्तीसाठी तर काहीच हा रामबाण उपाय आहे. त्यानंतर सूर्यदेवाची आराधना करायची म्हणल्यानंतर शारीरिक व मानसिक विकास होईल, त्याचा तुम्हाला बळ भेटल, आणि कोणतंही मनोरथ पूर्ण होईल. त्यामुळं ही सेवा खूप अशी विशेष सेवा आहे. तर गाईस हे स्तोत्र म्हणजे सर्व संकटे दूर करणारा आहे. तर तुम्ही ही सेवा नक्की करा, मला तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा.